नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बापू गोलप विद्याभारतामध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत करतो. सूत्रसंचालन, भाषण, अभिभाषण यासाठी मी तुमच्यासोबतच असतो. आजही मी सूत्रसंचालनाचा एक छोटासा कंटेंट आपल्यासमोर सादर करणार आहे. सूत्रसंचालन हा विषय अतिशय मोठा आहे, पावा तेवढा छोटा नाही, म्हणून मी यामध्ये दीप प्रज्वलन, पाहुण्यांचं स्वागत, आभार प्रदर्शन, निवेदन असे छोटे छोटे वेगवेगळे भाग घेऊन आपल्यासमोर येत असतो. विद्यावार्तावर मी आतापर्यंत वेगवेगळे भाग सादर केलेले आहेत, तेही तुम्ही निश्चितपणे पहा. आणि हा दीप प्रज्वलनाचा, सरस्वती पूजनाचा, प्रतिमा पूजनाचा भाग आपल्याला आवडेल अशी आशा करतो आणि सादर करतो. दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन आणि प्रतिमा पूजन याचे सूत्रसंचालन. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण ते मोफत असतं, मात्र त्यामुळे माझं नुकसान होऊ शकतं आणि मला तुमच्या सबस्क्राईबमुळे प्रेरणा मिळू शकते, प्रोत्साहन मिळू शकतो. तेव्हा निश्चितच सबस्क्राईबचं बटन दाबायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कार्यक्रमामध्ये सरस्वती पूजन अर्थातच दीप प्रज्वलन हे केलं जातं, प्रतिमा पूजनही केलं जातं. यामध्ये असा भाग आहे की काही पुरोगामी विचारवंत किंवा काही वैचारिक व्यासपीठावरती सरस्वती पूजन हे टाळलेलं असतं, मात्र तिथे दीप प्रज्वलन हे निश्चितच केलेलं असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. संस्कृतमध्ये जो एक श्लोक आहे की या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वत्सावृता, या वीरावर दंड मंडित करा, या श्वेता पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभ ती दैवे सदा पूजिता, सामा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पहा. अर्थातच थोडासा उच्चारण्यासाठी कठीण आहे, मात्र शालेय जीवनामध्ये आपण जर तो वारंवार उच्चारला असेल, म्हटला असेल तर आपल्याला म्हणता येईल. मात्र तुम्ही नव्यानेच जर असाल तर अशा प्रकारच्या संस्कृत श्लोकामध्ये, संस्कृत ओळीमध्ये न पडता आपले साध्या पद्धतीने निवेदन करा, म्हणजे आपल्याला अडचण होणार नाही. कारण संस्कृतमध्ये उच्चार स्पष्ट करण्याला महत्त्व आहे आणि ते बिंदिकतपणे म्हणून दाखविण्यालाही महत्त्व आहे. जर तुम्ही बघून वाचायला लागले निवेदन तर तुमचं सूत्रसंचलन तितकंच हे ते प्रभावी ठरणार नाही. कर्म म्हणजे प्रत्यक्ष सेवा, भक्ती म्हणजे सेवा भाव, बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु, झाडे, वेली, फुलपाखरे, पशुपाखरे यांची संगत धरू, सुरू करू ईशस्तवन आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण अशा ओळीमधून केली पाहिजे. ईशस्तवन करताना आपण सुंदर पद्धतीने जर दोन चार ओळी गायनही केल्या तरी आपल्याला कोणी थांबवणार नाही, कारण सूत्रसंचालन किती सुंदर पद्धतीने, किती सजवून, किती रंगवून आपल्याला करता येईल ते आपण ठरवायचं आहे. हे शारदेमा, हे शारदेमा, अज्ञान से हमे तार देमा, तू स्वर दे देवी, तू स्वर की देवी है, संगीत तुझसे है, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे है. आणि असं म्हणून आपण सरस्वती माला पूजन करण्यासाठी किंवा वंदन करण्यासाठी मान्यवरांना निमंत्रित केलं पाहिजे. आता अशा वेळी आपण नेमक्या ओळी नेमक्या पद्धतीनं सादर करणं महत्त्वाचं आहे. आता एक गाणं आहे, इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होणा. आता हे पूर्ण गाणं अतिशय सुंदर आहे, मात्र त्यातल्यात जर सरस्वती पूजनासाठी वेळ लागला किंवा जास्त मान्यवरांच्या हस्ते ते पूजन होणार आहे, पुष्पार्पण होणार आहे, हार घालणार आहेत वगैरे वगैरे, जो एक सोपास्कार असतो तो होणार आहे, तर आपण ते गाणं दोन दोन गद्यात्मक ओळीमध्ये म्हणून पूर्ण ही म्हणू शकतो, कारण सुंदर अशा प्रकारचं ते गीत आहे. ईशस्तवनामध्ये सरस्वती पूजन असेल किंवा सावित्रीच्या प्रतिमेचं पूजन असेल किंवा जिजाऊ माताच्या प्रतिमेचं पूजन असेल किंवा गणपतीच्या प्रतिमेचं पूजन असेल, प्रतिमा पूजन यामध्ये आपण संयुक्तिक पद्धतीने थोडासा फरक करून कुठल्या ओळी म्हणायच्या ते ठरवलं पाहिजे. नेहमीच आपण एक श्लोक म्हणत असतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हा साधा श्लोक जो नेहमीच म्हटला जातो तोही आपण ऐनवेळी तिथं जर म्हटलो तर तो संयुक्तिक ठरू शकतो. ईशस्तवनामध्ये वेगवेगळ्या संतांच्या ओळी आहेत किंवा वेगवेगळ्या पदावल्या आहेत, त्याही आपण बोललो किंवा म्हटलो तर काही हरकत नाही. सकळ मंगळ निधी
श्री विठ्ठलाचे नाम आधी असं संत सांगून गेले आहेत. हा मार्ग नामाचा जगाला दाखवून गेलेले आहेत. त्याच मार्गाने चालत आपणही पुढे जात आहोत. ईशस्तवन करून, ईश्वराला वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत असं म्हणून आणखीन एका दुसरा संत नामदेवांचा किंवा तुकाराम महाराजांचा, संत ज्ञानेश्वरांचा अभंग, अभंगाची एक पंक्ती आपण बोलून दाखवू शकतो. मित्रांनो आणि उपस्थित श्रोतेवर्ग हो, मी विद्यावार्तावर हा व्हिडिओ सादर करताना आणि ईश स्तवनाचा हा विशेष भाग बोलून दाखवत असताना आपण अनावधानाने ओघाने जर विसरून गेला सबस्क्राईबला तर त्यासाठी आठवण करतो. मोफत असतं, सबस्क्राईब करा, त्यामुळे मला अशा प्रकारचे व्हिडिओ सादर करायला प्रेरणा मिळते. व्हॉट्सअप, फेसबुक आणि आपल्या मित्रपरिवारांनाही माझं हे सादरीकरण निश्चितपणे पाठवा, म्हणजे त्यांनाही अशा प्रकारचं व्यासपीठावर बोलण्याचं बळ मिळेल आणि ऊर्जा मिळेल. ती देण्यासाठीच मी विद्यावार्तावर हा प्रयोग सादर करत आहे. मित्रांनो, प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक आहे. प्रार्थना ही आत्म्याची भूक आहे. शरीराला जेवढी ती आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे. बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान हा घण आहे. जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितकीच ती चमकत असते. म्हणून अनुभवसिद्ध अशा प्रकारचे मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण हे सरस्वती पूजन करूया असं म्हणून आपण निवेदन पुढं घ्यायचं आहे. शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता. अशा शिक्षणाच्या शारदेला, शिक्षणाच्या देवतेला, सरस्वती मातेला आपण वंदन करूया आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सरस्वती देवीची उपासना केल्यानंतर माणसाच्या मनात चांगले विचार येतात, त्याला ज्ञान प्राप्त होते. मानवी जीवनात दये काय हा सद्विचार मनात येऊन विवेक बुद्धी जागृत होते आणि माणसाला आदर्श, सुसंपन्न, वैभवपूर्ण असं जीवन प्राप्त होतं. शेवटी मनाचा मंगल विचार महत्त्वाचा आहे आणि तो मंगल विचार जर सरस्वती मातेच्या वंदनाने आपल्या मनामध्ये जागृत होत असेल तर अशाच या पवित्र परमपूज्य सरस्वती मातेच्या प्रतिमेला पूजन करून, वंदन करून आपण हा कार्यक्रम शुभारंभ करूयात असं म्हणून आपण सरस्वती पूजनासाठी मान्यवरांना निमंत्रित करायचं आहे. सभा मंडप छान सजला, सनई चौघडा दूर वाजला. सभा मंडप छान सजला, सनई चौघडा सूर वाजला. आले पाहुणे लहान थोर, उपस्थितांची गर्दी फार. आले पाहुणे लहान थोर, उपस्थितांची गर्दी फार. श्रोत्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही आणि ईशस्तवनाशिवाय आपण हा कार्यक्रमाचा शुभारंभ करू शकत नाही. म्हणून ईशस्तवन सादर करू. उत्सुकता आहे मनाला, उत्सुकता आहे मनाला, आतुरता आहे कानाला. वंदन करूनी त्या ईशाला, सुरुवात करूया ईशस्तवनाला, सुरुवात करूया ईशस्तवनाला असं म्हणून आपण स्वागत गीत किंवा एखादं गीत जे कार्यक्रमाचं पूर्वनियोजित गाणं आहे ते गाणंही आपण सादर करू शकतो आणि कार्यक्रम पुढे शुभारंभ करू शकतो. सिद्धिविनायक गणाधीश तू, सिद्धिविनायक गणाधीश तू, घेऊनी येई समृद्धी. चिंतामणी ब्रीद सार्थ करोनी, चिंतामणी ब्रीद सार्थ करोनी. देई सकला सदबुद्धी, देई सकला सदबुद्धी. हिंसा दहशत लयाला जाऊ दे हे ईश्वरा. अस्तंगत हो फुटीरपणा, मानव्याचा अर्थ कळू दे. आणि भटकलेल्या मनाला चिंतनाची सार्थकता मिळू दे, चिंतनाचा शांतपणा मिळू दे अशा प्रकारची प्रार्थना आपण ईश्वराकडे करूया आणि ईशस्तवनाला सुरुवात करूया. मित्रांनो, मंगेश पाडगावकरांच्या सुंदर ओळी आहेत. तुला पाहिले ऋतू ऋतूतून हे ईश्वरा, ईश्वराला उद्देशूनच ते बोलत आहेत. तुला पाहिले ऋतू ऋतूतून, फुलाफळातून, त्या गगनातून, त्या मातीतून, त्या स्थितीतून, गतीतून, संघर्षातून, सुखदुःखातून, व्यथे व्यथेतून, या सृष्टीतून आणि भक्तीच्या मानवतेतून. रे कसे शोधू तुझं वेड्यापरी, रे कसे शोधू तुझं वेड्यापरी. मी तुलाच टाकून मी कधीच नाही म्हटले की तू दे मज दर्शन, की
दे तू माझं दर्शन. सुंदर कविता आहे, सर्व कविता तुम्हाला मराठी साहित्यामध्ये मिळू शकते. फक्त मी जो भाग आहे ईशस्तवन या छोट्याशाच ईशस्तवन प्रतिमा पूजन या कंटेंटवर मी हा व्हिडिओ सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर निश्चितच इतरही माझे विद्यावार्ताचे व्हिडिओ निश्चितपणे पहा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा, शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक, वेगवेगळ्या ग्रुपवर आणि मराठी सारस्वतांपर्यंत माझा हा व्हिडिओ पाठविण्यासाठी मदत करा. धन्यवाद.